लोकांना सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेमध्ये वेतन न मिळणे आणि वेतन वाढीसाठी तसेच आपल्या प्रलंबित मागण्यासाठी चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेसमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले. शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले पाहिजे. मागील करार एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 27 ऑक्टोबर पासून राज्यातील एसटी कर्मचारी संघटनेकडून आमरण उपोषणावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे अशी प्रमुख मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी ठेवली आहे. त्याचबरोबर वेळेत पगार मिळावा, हक्काचा डीए आणि एचआरए मिळावा या मागण्या देखील एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहे. या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी राज्य सरकारला देण्यात आला. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर भीक मागण्याची पाळी आली आहे. कोरोना काळात राज्य बंद असताना 306 कर्मचाऱ्यांनी आहुती दिली. आम्ही एसटी कामगार आहोत, आम्हाला वेळेत पगार मिळत नाही आणि पगार वाढही मिळत नाही अशी खंत यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. शासनाप्रमाणे शासनाप्रमाणे राज्य शासनात विलीनीकरण 27 तारखेला आज राज्यभर सर्व कृती समिती राज्यभर उपोषण आहे. हे मोदत उपोषण आमच्या हक्काच्या मागण्या याच्यारे शासनाप्रमाणे मिळालंच पाहिजे. रेट ऑफ इन्क्रीमेंट शासनाप्रमाणे मिळालं पाहिजे आणि जे मागील करार थकबाकी ती मिळालीच पाहिजे. डीए जो आहे आपला 17% दिलेला आहे शासनाप्रमाणे 28%. या उपोषणामध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र काँग्रेस इंटक संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना यांचा सहभाग आहे.